स्टील उत्पादन करपी दिवचलच्या रोलिंग मिल वाठारात सेगीत 4 ब्लास्ट झाल्यान दिवचल शारात खवदळ पडला. हो फर्नेस ब्लास्ट झाल्याचे कळटा आणि ह्या घडणुकेत काय वाईट घडला काय ना ते कळूंक ना. मात ह्या घडणुकेक लागून थळाव्या मधी भय पातळा. स्टील उत्पादन करपी दिवचलच्या रोलिंग मिल वाठारात ब्लास्ट सांजेच्या पावणे 8 वरांचेर घडणूक घडिल्ल्याचे कळटा. सेगीत 4 फावटी ब्लास्ट झालो. ताची तीव्रता सुमार 2 ते 3 किलोमीटर मेरेन जाणवली. कुशिंगच्या घरांक धपके बशिल्ल्यान लोक भयभीत झाले. नेमके कितें झाले ते कळूंक नाशिल्ल्यान लोकांचेर आकांत आयलो. चार पांच ब्लास्ट व्हडले हे झाले आणि एक्सप्लोजन झालं आणि धुवर सॉलिड भायर सरलो आणि आमच्या घरांचे सुद्धा भायर येले. पिंपल आणि व्हायब्रेट झाला, वॉल व्हायब्रेट झाला. त्यांना हायेन पहिले सकयलो वाट्याचो एरिया, जमीनूय येवपाक लागलो. आणि आम्ही फॅक्टरी कडे जर पळयता जाल्यार हांगा अंदा दोनशे लोक धावता हे करता. आम्ही भीतर सरोना, कित्याक फाल्यां कितें इन्सिडंट आमचेर आनी घालीत म्हणून. म्हणल्यार तेन्ना एक रस्त्या वयल्यान एकटो कोण तरी वयतालो, तो हॉस्पिटलचो. तो म्हणटालो आपूण आनी आवय आसली आनी तो ब्लास्ट आसा तो उजो रस्त्यार आपल्या वळसून गेलो आनी आपूण वाचलो म्हणल्यार तेच तर उजो तर येयलो आनी आपल्या हे गेलेलो आपल्या कितें तरी जावपाचें. एक्चुली तो गाव म्हणून सांगलो तेका एक बायट दिवची पडटली म्हणून. हालो गो तो आसा काय ना ते म्हणलं हे एक्सप्लोजन आसा. हांव ह्या रोलिंग मिला म्हणजे विसिनिटीन आहा 200-300 मिटराच्या समोर माझ्या घर. हांव सगळ्यां पयलीं हांव रावपी हांगा. 25 वर्सां असलो आवाज म्हणटा तो हांवें केन्ना आयकुना. आनी हो बॉम्ब बी जायना व्हडले तशें किचनांतून कितें हें करताले तसो आवाज जालो. आनी हेजेर कितें तरी अशें म्हणटा की कितें तरी तें आयर्न मेटल हाडटा पळय तें कितें घालता तेजेर स्पोट बी जाता म्हणून. हेंच्यानी कंपनीन कितें तरी तेजें इन्वेस्टिगेशन करपाक जाय आनी अशें एक्सप्लोजन जावपाक जाणा. फाल्यां आमचें वॉलेट डॅमेज जालें, कितें जालें, कोण कितें दितलो आनी पोल्युशन जाता तेजेर ऑन तुजें कितें तरी सोल्युशन जावपाक जाय. आमी लास्ट टायम पास लास्ट इयर म्हाका दिसता तेन्ना आवाज केल्लो पोल्युशना खातीर. आनी अशें एवरी टायम आमकां आवाज करपाकूय बरें दिसना. आमी वी आर नॉट अगेन्स्ट द फॅक्ट्रीचे अगेन्स्ट ना, कितें शेवट लोकांची पोटां भरता. म्हणल्यार अशें जर हें एक्सप्लोजन जाता मागीर तुका डस्ट पोल्युशन जाता जाल्यार कितें तरी सरकारान तेजेर उपाय हाडपाक जाय. इतलेंच आमचें म्हणणें आहे. आणि कंपनीन प्रिकॉशन फाल्यां कितें तेजे देखीक हॉल आसा तेजे देखीकूच रस्त्यार लोक वयता आणि ऑल द टायम ते बिझी आसता सारको रोड. सेफ्टी घेवपाक जाय तेंच्या. नो डाऊट तेंच्यानी आतां पत्रे मातशें घातला तरी पूण ते घालून सुद्दां उजो भायर येयलो. आणि हो जो मनीस सामकी तो बिचोलचो न्हू तो हसनोटो तो सांगपालो आपूण मातसो वाचलो. आणि थोड्यांकडे व्हिडिओ आसा ते कसे व्हॉली कडे उजो लागलेलो तो बाउंड्रीचे ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही पळू शकता. सगळी घरां हल्ली असो दिसलं की व्हडलो भूकंप येता. आमी जर हांगा गावांनी येयले जाल्यार सगळी लायट बी सगळे काळ केला, गेटी बंद आसली, तेंकाय खबर ना कितें जालां. भायर जर आमी सायडीक पळयताले सगळे उजो पेटलेलो. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनार फोन केलो. पोलीस अजून पावूंक ना, पण फायर ब्रिगेड पावली असा. फायर ब्रिगेडीन सगळो कंट्रोल घेतलेलो असा. आमकां डाऊट आहा की कॅज्युअलिटी जाल्ली असू शकता म्हणून, पण हांगा उलोवपी त्यांचो रिस्पॉन्सिबल पर्सन कोणूच ना. आणि ह्याच्या पहिली आम्ही जवळजवळ भरपूर कंप्लेनी केल्यो, परंतु त्या कंप्लेनीचे ऍक्च्युअल ऍक्ट केन्नाच करूंक ना. जेव्हा आम्ही एकदाच हांगा घेराव घातलें, तेंची हॅबन उरयली रोलिंग मिल, तेन्नाच थोडे जे सेफ्टी झाले त्याच्या खातीर आता आम्ही वाचले अशें दिसता. ते जर पत्रे नसले सराउंडींग जाल्यार जे टू व्हिलरवाले वयताले तेंकां उज्याच्या म्हणजे हेतूर वयतल्या उजो लागतलो असलो. केदो व्हडलो उजो पेटलेलो? उजो बरो म्हणजे एकटो आमकां सांगतालो की भायल्यान ते फ्लेम्स येयले म्हणून. फक्त ते हेज्या खातीर फ्लेम्स उरले कारण ते पत्रे असल्या कारणान, पण हो व्हडले कितें तरी ते कांड जाल्ले आसा. जमीन मागोडकर, जशें की हांव म्हाजे घरा रोलिंग मिलाचे हाफ एन किलोमिटर म्हाजो घर आहा. आनी घरान बसलेलो हांव च्या घेवपाक, सडनली एक ब्लास्ट झालो मोठो धम करून. घर माझं व्हायब्रेशन झालं. आमचं किती झालं वयर बीन, आमचे पत्रे भीतर किती झाले पडले, किती झाले पत्र्याचे. परत एक आवाज आयलो, असे कंटिन्यू 4 ब्लास्टाचा आवाज आयलो की घर सबन हल्लो माझं. किती म्हणजे स्लॅपाचो घर माझं येतो स्ट्रॉंग. आणि मागीर हांव सतत भायर येऊन पळयता माझ्या घराचे चारू वाटेक पळयलं आणि काय जाऊंक ना. आणि फुडल्यान पळयताल्या रोलिंग मला सबन धुवर येतालो. आणि भाऊजी घेऊन सोमतोच हांव हांगा पावलो रोलिंगा भितर. पळय जाल्यार रस्त्या भायर म्हणजे बॉर्डराक सबन उजो लागलेलो आणि रोलिंगा भितर बरो उजो लागला.
आणि हांगा हांवें विचारले कामगारांक, बाबा कितें जालें, कितें ब्लास्ट, भट्टी ब्लास्ट जाली म्हणटा, कितें जालें कोणाक, आपल्याक कांय खबर ना, सगळे धांवले म्हणटा ते आफ्टर ब्लास्ट. आतां कोण कितें जालां तें आमकां कांय खबर ना भितर. हांव एक रिक्वेस्ट करता, हेजे पयलीं बीन आमी आमदाराक बीन येवन गेल्ले, रिक्वेस्ट केल्ले की व्हडलो की हे रोलिंग मिलाचेर कितें तरी एक्शन जावंक जाय, फाल्यां कोणूय कितें जावंक शकता हेजेर, कळ्ळें तुमकां. आतां आनी एकटो भुरगो भायर वयतालो आवयक घेवन, तेजेर तकली वयल्यान उजो गेलो, इतको पांच गेलो, समज तेका कितें लागले जाल्यार तो मरूंक शकतलो आवय, तेजे कितेंय जावंक शकता एक्शन, तो रावला भायर, तेणें आमकां सांगलें. म्हणजे एक आमदाराक रिक्वेस्ट आहा हेजेर कितें तरी एक्शन घेवचे रोलिंग मिलाचे, आनी लोकांक सेव जावंक जाय हेजेर, फाल्यां कितें कोण कितें एक्सिडेंट जावंक शकता हेजेर. गोमंतक टीव्ही खातीर दिवचलच्यान रिपोर्टर तुकाराम सावंत.